नमस्कार, मी सोमनाथ आणि तुम्ही पाहताय संघर्ष सुद्धी। आगामी काळात राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तळागाळातील सर्वच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोहोचून आपापल्या प्रभागातील भारतीय जनता पक्षाची पक्ष संघटना करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा महत्त्व पटवून देऊन कार्य केले पाहिजे असे कर्नाटक राज्य भारतीय जनता पक्षाचे प्रभारी केंद्रीय प्रधान कार्यदर्शी अरुण सिंग यांनी केले। चिक्कोड येथे आयोजित केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क व संपर्क यात्रेत ते बोलत होते। यावेळी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवंदी, मांतेश कवडगीमठ, दुर्योधन ऐहोळे, श्रीमंत पाटील, भारतीय जनता पक्षाच्या चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र नेरले हे उपस्थित होते। पुढे बोलताना अरुण सिंग म्हणाले की राज्यात व केंद्रात असलेल्या डबल इंजिन सरकारमुळे अनेक महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणल्या आहेत। पूर्वी काँग्रेस शासनाने कोणत्याही योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत। केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदानही मिळवण्यास खूप विलंब होत होता, परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्टीमुळे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून मिळणारे संपूर्ण अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यावर जमा होत आहे। हे पटवून देणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कार्य आहे। यावेळी अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले। अशाच बातमीसाठी पाहत रहा संघर्ष सुद्धी। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। 10,000 रुपये आए आहे, इसलिए हम किसान भाई यहीं से, मेरा आप सबसे निवेदन है कि आप सभी प्रधानमंत्री जी का, नरेंद्र मोदी जी का जो 6,000 रुपए 6,000 भेज रहे हैं और बुमई सरकार बुमई जी 4,000 भेज रहे हैं, तालियों के द्वारा मोदी जी को भारतीय जनता पार्टी का और झगड़ा अभिनंदन होना चाहिए। वेदिके मेले नम राष्ट्रीय हिरे नायक मार्गदर्शक राष्ट्रीय ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಸಂಘಟನಾ ಚತುರರೂ ಆದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಜಿ ಅವರಿಗೆ ತಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸುತ್ತೇನೆ।